पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आघाडीच्या दावणीला न बांधता काँग्रेसनं स्वबळावर लढावी असा आग्रह कार्यकर्त्यांचा असतानाही काँग्रेसच्या स्वार्थी पुढाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला रसातळाला नेण्याचे काम केले. त्यामुळे काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव मुकीत काजी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लोकहिताचे कार्य करणाऱ्या भारतीय जनता पक्षात बुधवारी जाहीर पक्षप्रवेश केला. काजी यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद आणखीन वाढली आहे. खांदा कॉलनीत झालेल्या एका कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करून मुकीत काजी तसेच साजिद नावडेकर, सोएब कच्ची, जव्वाद काजी, इमू बेग आदींना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते उद्योजक इकबाल काजी, भाजप अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश प्रवक्ता सय्यद अकबर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, भीमराव पवार, शमीम तेली, इरफान पटेल, प्रीतम म्हात्रे आदी उपस्थित होते. मुकीत काजी गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी पनवेल युवक काँग्रेस अध्यक्ष, रायगड जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्याक विभाग प्रदेश सचिव अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. काँग्रेसमध्ये 130 उमेदवार इच्छुक असतानाही स्वबळावर न लढता सत्तेसाठी हपापलेल्या शेकापसोबत जाण्याचा घाट घातल्याने काजी यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजपचे कमळ हाती घेतले आहे.